नमस्कार, इथे उपस्थित असलेले विकास माननीय विकास सर, प्राचार्य, उप प्राचार्य, शिक्षक महोदय आणि माझ्या मित्रांनो, माझे नाव विनेश गणेश मिडवाकर आहे। मी इयत्ता 34 अ मध्ये शिकत आहे। आज मराठी राजभाषा दिनानिमित्त मी तुमच्या समोर एक गोष्ट सादर करीत आहे। त्या गोष्टीचे नाव आहे उपकाराची फेड। एकदा एका सिंहाचा पायात भला मोठा काटा घुसला होता। आपल्या दातांनी तो त्याने काढण्याचा प्रयत्न बराच वेळ केला, पण तो काही निघाला नाही। लंगडत लंगडत तो एका मेंढपाळाकडे गेला। मेंढ आपल्या जवळ सिंह येतो हे पाहून मेंढपाळ खूप घाबरला। म्हणून त्याने विचार केला, जर मी पळालो तर मला हा एका झपट्यातच पकडेल, आणि जर मी झाडावर चढलो तर पण आसपासून ते झाडही नव्हते। म्हणून तो मेंढपाळ ते चुपचाप तसाच बसून राहिला। थोड्या वेळेने सिंह आला आणि तिथे बसून मेंढपाळासमोर पाय गेला। मेंढपाळाच्या लक्षात आले की सिंहाला आपली मदत हवी आहे। म्हणून त्या मेंढपाळाने सिंहाच्या पायातला काटा काढला आणि त्याला सोडून दिले। सिंह जसा आला होता तसाच परत जंगलाकडे निघून गेला। खूप दिवसांपूर्वी राजवाड्यात चोरी झाली होती। वैर आणि द्वेषामुळे थोड्या लोकांनी, बऱ्याच लोकांनी मेंढपाळ चोर आहे असेच खोटे सांगितले। म्हणून राजाला खरे वाटले। राजाने मेंढपाळाला पकडले। मेंढपाळाच्या घरात कोणतेही चोरीचे वस्तू मिळाले नाही। म्हणून राजाने असं सांगितले की त्याने चोरीचा माल लपवला आहे। म्हणून राजाने त्याला जिवंत सिंहाच्या तोंडी द्या अशी आज्ञा दिली। योगायोगाने तो सिंह पकडला ज्या सिंहाच्या पायातला काटा त्या मेंढपाळाने काढला होता। म्हणून जेव्हा मेंढपाळाला सिंहासमोर ठेवले तेव्हा त्या सिंहाने त्याच्यावर हमला केला नाही। तो त्याने हळूहळू गेला, बसला आणि कुत्र्यासारखे शेपूट ठरवली। राजाला फार आश्चर्यचकित वाटले। चौकशी केल्यानंतर परोपकारी मेंढपाळाशी सिंहाची कृतज्ञता त्याला समजून आली। त्याने मेंढपाळाला सोडून दिले। सिंहासारखा भयानक पशुही आपल्यावर केलेले उपकार विसरत नाही। माणूस असूनही जो आपल्यावर केलेले उपकार विसरतो तो